घाटनांद्रा येथील ग्रामस्थ आणि राम रहीम आखाडा मंडळ यांच्या वतीने बुधवारी भव्य जंगी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत अशा विविध प्रकारच्या दिग्गज कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. जालना आणि हर्सुल येथील कुस्तीपटूंनी सामन्यात मोठी रंगत आणली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी घाटनांद्रा येथील ग्रामस्थांच्या पुढाकारातून राम रहीम आखाडा मंडळ यांच्या वतीने जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला आणि कुस्त्यांच्या सामन्याला रंगतदार सुरुवात करण्यात आली. प्रथम लहान मुलांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. यावेळी लहान मुलांनीही मोठ्या प्रमाणावर बक्षिसे जिंकली. त्यानंतर 100 रुपये, 300 रुपये, 500 रुपये याप्रमाणे कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. शेवटची 5001 रुपयांची कुस्ती हर्सुल येथील अझहर पटेल आणि जालना येथील नीरेंद्र जगदीश राजपूत या तरुणांमध्ये झाली. कुस्ती स्पर्धेदरम्यान अझहर पटेलने कुस्ती खेळण्यास रंगतदार सुरुवात केली. मात्र दोन्ही खेळाडू कुस्ती खेळण्यात चांगलेच तरबेत असल्याने कोण बाजी मारणार अशी उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. परंतु वेळेअभावी दोन्ही खेळाडूंना पंच कमिटीने सामायिक बक्षीस देऊन दोन्हीही कुस्तीपटूंचा गौरव करण्यात आला. 2 वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या कालखंडानंतर यावर्षी पहिल्यांदाच हा सामना झाल्याने परिसरातील घाटनांद्रा, चारनेर, लोहगाव, करंजखेड, घाटशेंद्रा, फुलंब्री, कन्नड, औरंगाबाद, सोयगाव, हर्सुल, जालना, भोकरदन, बीड, जालना आदी गावातील दिग्गज कुस्तीपटूंनी या सामन्यात हजेरी लावली होती. तर परिसरातील कुस्ती शौकीनांनी कुस्त्यांचे दंगल पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिल्लोडचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन घाडे, कृषी उद्योग बाजार समितीचे संचालक सतीश ताठे, नगरसेवक बबलू पठाण, अखिल देशमुख, माजी सभापती अशोक गरुड, माजी सभापती संजय जामकर, सरपंचपती यासीन तडवी, रामचंद्र मोरे आदींची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आखाडा अध्यक्ष युवराज मोरे, उपाध्यक्ष मोहसिन शेख, सल्लागार शिवाप्पा कोठाळे, लंबूभाई शेख, जहीर शेख, सुखदेव केवट आदींसह राम रहीम आखाडा मंडळ आणि संपूर्ण गावकऱ्यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी आमठाणा बीट पोलीस जमादार अनंत जोशी, हेड कॉन्स्टेबल रंगराव बावस्कर, पोलीस पाटील नासेर तडवी, पिरखा तडवी आदींनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले. राम जोशी, AIN न्यूज, घाटनांद्रा.